नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मी आज घेणार आहे इयत्ता 6वी मधील इतिहास विषयातील पाठ 7वा, मौर्यकालीन भारत. विद्यार्थ्यांनो, पाठ खूप इंटरेस्टिंग आहे. भारत देशामध्ये सर्वात प्रथम एखाद्या राजाचे सर्वात मोठं साम्राज्य जे निर्माण झालं ते म्हणजे मौर्य साम्राज्य. मग हे मौर्य साम्राज्य कसे काय उदयास आले, त्याचा राजा कोण होता, हे तीन राजा कोण कोणते होते, त्यांनी राज्य केलं मौर्यकालीन राजांमध्ये, हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी मौर्य साम्राज्य सत्ता स्थापन करण्यामागे नेमकं काय कारण होतं, त्याला पार्श्वभूमी काय होती, नेमकं काय घडलं ज्याच्यामुळे मौर्य साम्राज्य उदयास आलं, तुम्ही मागील पाठामध्ये पाहिलात विद्यार्थ्यांनो. जनपदे निर्माण झालीत, त्यानंतर महाजनपदे झालीत. आता ही महाजनपदेमध्ये मगध साम्राज्य एक मोठं होतं, त्याच्यावर नंद राजे राज्य करत होते, मागील पाठाच्या शेवटी आपण पाहिले. आता जगात वेगवेगळे देश होते, आपला भारत, इकडं मात्र इराण, ग्रीक असे देश पसरलेले होते. मग हे ग्रीक, इराण याच्यामध्ये पूर्वी इराणचं राज्य सर्वात मोठं होतं, नंतर ग्रीकांचं राज्य मोठं होत गेलं आणि ही ग्रीक लोक येऊन भारतावर आक्रमण करतात. तो ग्रीक लोकांचा राजा कोण होता, तर हा सम्राट सिकंदर. सिकंदर खूप मोठा राजा होता, तो जगातील सर्वात मोठा असा राजा होता ज्याने सर्वात जास्त भूप्रदेश व्यापला होता. आफ्रिका परत ह्यो भारताचा वायव्यपर्यंत त्यांनी भाग जिंकत, त्यांचा देश असं जिंकत, ते खूप मोठं राज्य विद्यार्थ्यांना जिंकत आलेलं होतं. मग तत्पूर्वी इराणच्या राज्यामध्ये बघूया, कारण की बघा ही काल रेषा आहे. आता हे शून्य हे 6वं जे शतक आहे, 600 वर्षापूर्वी, या ठिकाणी खूप महत्वाचं असं घडलं. त्या ठिकाणी दायरिस हा राजा होता, म्हणजे सायरस ही म्हटलं जायचं कुठं कुठं. त्यानंतर 4थ्या शतकात जे आहे त्या ठिकाणी हो सिकंदर आला 4थ्या शतकात. तर विद्यार्थ्यांनो पहिल्यांदा पूर्वीचं बघूया की ह्यो सायरस इराणमध्ये कसं काय झाला. इसवीसनपूर्व 6व्या शतकामध्ये इराणमध्ये सायरस नावाच्या राजाचे मोठे साम्राज्य प्रस्थापित झालेले होते. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोम पर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्त पर्यंत पसरलेले होते. इसवीसनपूर्व 518 सुमारास दारियुष नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश पंजाब पर्यंतचा काही भाग जिंकून घेतला, म्हणजे ही लोक खूप दूरपर्यंत जिंकत जिंकत आले. दारियुषने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती करून घेतले, म्हणजे भारतीय लोकांना त्याने आपल्या सैन्यात भरती करून घेतली. विद्यार्थ्यांनो ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते. मग ग्रीक इतिहासकार होते, ते इतिहास लिहित होते. भारतातील लोक त्याबद्दल एवढे जाणकार नव्हते की इतिहास लिहिला गेला पाहिजे, पण ग्रीक इतिहासकार होते, त्यांनी इतिहास लिहिला आणि त्यामुळे त्यांच्या लिहिलेल्या इतिहासामधून आपल्याला कळते की आपली लोके त्यांच्याकडे सैनिक म्हणून कामाला होते. सम्राट दारियुसच्या काळात भारत आणि इराण यांच्यात राजनैतिक संबंध तील क्षेत्रात आणि व्यापार कला क्षेत्रात देवाणघेवाण वाढली. सम्राट दारियुषने त्याच्या साम्राज्यात अनेक दारिक नावाचे एक प्रकारचे चलन लागू केले, म्हणजे आपला तर रुपया आहे तसं त्याच दारिक होत, त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले. पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुषच्या काळात बांधले गेले. पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे, म्हणजे हे राजाचे या ठिकाणी दिलेलं आहे बघा, दारिक म्हणून हे चलन आहे. या ठिकाणी राजाचे एका बाजूला चिन्ह आणि दुसऱ्या बाजूला देवाचे चिन्ह अशी त्या काळात प्रथा होती. नंतर मात्र काय घडलं बघा, इसवीसनपूर्व 4थ्या शतक जे आलं तेव्हा इराणचा जो राजा जो होता त्याची पिढी आणि ग्रीक यांच्यामध्ये युद्ध झालं आणि त्यामध्ये ग्रीक विजयी झाले. मेसिडोनिया हे ग्रीकचा एक भाग होता त्या काळात आणि त्याचा राजा होता त्यावेळी सिकंदर, त्यालाच अलेक्झांडर असंही म्हटलं जायचं. अलेक्झांडरने काय केलं, आशिया मायनर, इराक, इराण काबीज केले. इराणमधून त्याने भारताकडे मोर्चा वळवला. मग त्याचा जो इतिहासकार होता अलेक्झांडरचा, हिरोडोटस, याने भारताचे वर्णन एक समृद्ध देश म्हणून केले. म्हणजे त्यांना सिकंदरला सांगितलं तिथल्या लोकांनी, अलेक्झांडरला, सिकंदर म्हणजे अलेक्झांडर विद्यार्थ्यांनो, की भारत खूप समृद्ध देश आहे, त्याच्यावर जर आपण आक्रमण करून जिंकलं तर आपण खूप श्रीमंत होऊ. म्हणजे भारताला त्या काळात सोन्याची चिडिया म्हटली जायचं.
भारताच्या वायव्य प्रदेशात अलेक्झांडरच्या आक्रमणाला राजकीय परिस्थिती अनुकूल होती, कारण की ऑलरेडी त्यांनी तिथपर्यंत राज्य आणलेलं होतं, अनेक छोटी राज्य या भागात होती. तक्षशिलेचा राजा जो होता तो अंबी झेलम आणि चिनाब भागात कोण होतं तर पोरस, म्हणजे वायव्येकडील. आता ही वायव्य सरहद आहे, इकडून ग्रीक लोक येणार, इथं अंबी आणि पोरसचे राज्य होत. तर या अंबी राजांना अगोदरच त्याला म्हटलं की मी हरलो, तुम्ही माझा राजा. पण पोरसनं मात्र त्याच्यावर युद्ध खेळला आणि तो हरला. अंबी अलेक्झांडरला शरण गेला, पण पोरस अलेक्झांडर बरोबर हरला. परंतु पोरसचे युद्धातील कौशल्य बघितलं आणि अलेक्झांडर म्हटला तुम्ही खूपच योद्धे चांगले आहात, आणि त्याला त्यांना त्याचं राज्य परत दिलं. आणि ग्रीक इतिहासकार एरियनने काय म्हटलंय तर युद्ध कलेमध्ये त्या काळातील इतर देशाच्या तुलनेत भारतातील सैनिक अधिक चपळ आणि प्रभावी आहेत. अलेक्झांडर जवळपास 19 महिने भारतात राहिला. आणि त्याचा परिणाम काय झाला विद्यार्थ्यांनो, अलेक्झांडरनं भारतावर आक्रमण केलं, काही प्रदेश जिंकला, नंतर त्याचे सैनिक म्हटले आम्ही पुढे लढणार नाही आणि तो परत गेला. मात्र त्याचे परिणाम काय झालं तर युरोपचा आणि प्राचीन भारतीयांचा संबंध वाढला, भारतातील एकत्रीकरणाला मदत झाली. पुढे चंद्रगुप्तांना सर्वांना सांगितलं की परदेशी आक्रमण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण एकत्रीकरण केलं पाहिजे, तर एका मोठ्या साम्राज्य निर्माण केलं. आणि अलेक्झांडरनं काय केलं तर जो भाग जिंकल त्या भागात एखादा व्यक्ती नेमला ज्याला क्षत्रप म्हटलं गेलं, म्हणजे आता जसे राज्यपाल आहे, केंद्र जसे राज्यपालांची नेमणूक करतं प्रत्येक राज्यामध्ये, तसं त्याने एक प्रमुख नेमले. मग पुढे भारतीय राजानेही तशा पद्धतीने राज्यपालांची नेमणूक केली. तर चला तर विद्यार्थ्यांनो एक एक करून सर्व भाग समजून घेऊया. ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवीसनपूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. मी मग काय सांगितलं, पोरस राजांनी त्याच्याशी निकराशी लढा दिला. मग त्याचे युद्ध कौशल्य बघून तो राजा हरला असतानाही सिकंदरनं काय म्हटलं, तुमचं राज्य मी तुम्हाला परत करतोय. तरीही पंजाब पर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला. मात्र त्याच्या या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालापेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यांना मायदेशी जाण्याची वेळ लागली होती. कसं झालं, सिकंदर खूप प्रदेश जिंकत जिंकत गेला. मग सिकंदरची कॅपॅसिटी होती, त्याला जग जिंकायचं होतं. पण सैनिक म्हटले की आता बास झालं की किती लढाया, आम्हाला आमच्या गावाकडे जायचं आहे, असं त्यांनी म्हणू लागले. आणि त्यांनी त्याच्या विरोधात बंड पुकारले. सिकंदरला माघार घ्यावी लागली. भारतात जिंकलेल्या प्रदेशाच्या नेमणूक व्यवस्थेसाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. त्यांना सत्रप असे म्हटले जात. मग त्याने जो भाग जिंकला त्यासाठी त्याने प्रमुख नेमले इथं. आणि ते प्रमुख सिकंदरला पत्रव्यवहारद्वारे सांगत की इथं आता सध्या काय घडत आहे. तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, जो भाग सिकंदर जिंकत असे त्या ठिकाणी तो सत्रप नेमत असे. आणि तो सगळा भाग आता कसं मुख्यमंत्री आहेत आणि परत वर पंतप्रधान आहेत, तर मुख्यमंत्री जे आहेत ते पंतप्रधानांना माहिती देणार, तसं सत्रप हे राजाला माहिती देणार. वाटेत बॅबिलॉन येथे इसवीसनपूर्व 323 मध्ये तो सिकंदर मरण पावला. हे स्थळ आजच्या इराक मध्ये आहे. पुढे जाऊन तो बॅबिलॉन ही खूप श्रीमंत स्थळ होतं, त्या ठिकाणी तो मरण पावला. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. सिकंदरच्या बरोबरीचे जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातून गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक लोक खूप छान मूर्ती करत होते आणि त्याचा परिणाम भारतावर झाला आणि भारतीय लोकांनी ती कला स्वीकारली, तर काही बदल झाला आणि त्यातूनच गांधार कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र असे, तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. नाण्यावर राजाचे नाव आणि सिकंदरची नाणी ही या ठिकाणी दाखवले. बघा, सिकंदर आहे, सिकंदरच्या नाण्याची दोन्ही बाजू या ठिकाणी दाखवलेली आहे. नंतरच्या काळात भारतातील राजांनी अशाच प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली. आता खूप इंटरेस्टिंग भाग सुरुवात होते, तो म्हणजे मौर्य साम्राज्य. आता तुम्ही बघितलं महाजनपद होतं, त्या ठिकाणी मगध राज्य होतं, त्यांनी भरपूर आसपासचे प्रदेश जिंकले. मग त्या ठिकाणी एक व्यक्ती होऊन गेला, तो म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधाचा नंद राजा धनानंद हा जुलमी राजवटीला लोक त्याच्या कंटाळले होते. तो काय आईश आरामात राहायचा, काय करत नव्हता, जनताही वैतागली होती. त्याचा पाडाव चंद्रगुप्त मौर्याने इसवीसनपूर्व 325 च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता स्थापन करून केली.
त्याने अवंती व सौराष्ट्रही जिंकून घेतले. म्हणजे ह्यो चंद्रगुप्त मौर्याने आपले सैन्य निर्माण केलं, तो कोणता राजा नव्हता पण एक साधारण युवक होता. त्याने सैन्य निर्माण केलं आणि मगधावरच आक्रमण केलं. मुख्य जे महत्वाचं भारताचा राजा होता त्याच्यावर आक्रमण केलं. नंतर आपली सत्ता त्याने वाढवायला सुरुवात केली, आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास त्याने सुरुवात केली. सिकंदरने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर लढाया सुरू झाल्या. जेव्हा सिकंदर मेला तेव्हा त्याने जे सत्रप नेमले होते मगाशी मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यात लढाया सुरू झाल्या. किती म्हणाले मी काय वरचा ऐकणार नाही हे ते. आणि मग याचा फायदा सिकंदरने घेतला आणि या सर्वांना हरवून आपली राज्य स्थापन केलं. सिकंदरच्या मृत्यूनंतर सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा जो सेनापती होता तो बॅबिलॉनचा राजा झाला. त्याने वायव्य भारता व पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने मात्र त्याला प्रतिकार करत त्याचा पराभव केला. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल कंदार हेरात पर्यंत चंद्रगुप्तचं राज्य वाढलं. म्हणजे त्यानं जो सिकंदर नंतरचा राजा होता त्याचाच पराभव केला आणि आपलं राज्य पाक अफगाणिस्तानच्या पलीकडे पर्यंत नेलं. विद्यार्थ्यांनो बघा, म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान पर्यंत आपलं राज्य होतं. आता ही माहिती कुठून मिळते? ही सर्व माहिती आपण कुठल्या तर पुस्तकातून, ग्रंथातून, ग्रीक इतिहासकाराच्या लेखनातून मिळते. विशाखा दत्त या संस्कृत नाटककारांनी मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. त्या धनानंदाचा कशा पद्धतीने चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली आणि त्याचा नाश कसा केला हे लिहिलेले आहे. हे कथानक त्यांनी उघडले आहे. या कथानकात आचार्य चाणक्य किंवा कौटिल्य याच्या योगदानास विशेष महत्व दिले. आता हे चंद्रगुप्त मौर्य जो होता त्याचा गुरु कोण होता? तर आचार्य चाणक्य हे त्याचा गुरु होता हे या मुद्रा राक्षस यावरून आपल्याला कळालं. मॅगॅस्थिनीस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. म्हणजे याचा जो राजदूत होता, म्हणजे आता पण सध्या वेगवेगळ्या देशामध्ये आपले राजदूत असतात, त्यांच्या देशाचा आपल्या देशात राजदूत असतात, त्या काळात ही परंपरा होती. आणि सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात होता. त्याने त्याबद्दल माहिती घेतली की कसं आहे हे नेमकं चंद्रगुप्तचं राज्य, याबद्दल त्याने लिहिलं. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्वाचे साधन आहे. मग त्या इंडिका ग्रंथातून आपल्याला माहिती कळते की नेमकं कशा पद्धतीने चंद्रगुप्तचं राज्य होतं. गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधले होते. म्हणजे त्या काळात त्याने जनतेच्या सेवेसाठी धरण बांधलं याचा उल्लेख केलेला आहे. जैन परंपरा काय सांगते? तर चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता. आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला. म्हणजे एवढं मोठं राज्य जिंकून घेतलं पण त्याला वाटलं की हे सर्व व्यर्थ आहे, कुठंतरी आपण नेमकं या जगात कशासाठी जन्मा लावलं याचा शोध घेणं गरजेचं आहे. यासाठी त्याने सर्व साम्राज्य, सर्व सत्ता, सर्व पैसा सोडलं आणि संन्यास घेऊन जैन परंपरेनुसार त्याने उर्वरित आयुष्य कर्नाटकातील श्रवण बेळगोळ या ठिकाणी जाऊन त्याने राहिला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधाचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये राजसत्तेवर आला. मग अशोक खूप महत्वाचा आहे. तुम्ही पिक्चर पण बघितला असेल, सम्राट अशोकचा पिक्चर आहे, शाहरुख खानने त्यात काम केलेलं आहे. त्याने राजा होण्यापूर्वी राज्यपाल म्हणून काम केलं. म्हणजे त्यानं लगेच राजा बनला नाही, आपल्यात लगेच राजाचा मुलगा राजा, आमदाराचा मुलगा आमदार असं नाहीये. तो पहिला राज्यपाल म्हणून जनतेची त्यांना माहिती घेतली. खालील माहिती त्यानं मिळाल्यामुळे तक्षशिला उज्जैन येथे राज्यपाल म्हणून त्यानं काम केलं. तो राज्यपाल असताना तिथे बंड झालं की हरवण्यासाठी, पण त्यानं मोडून काढलं, त्यामुळे तो सक्षम झाला. मगध सम्राट पद त्याला प्राप्त झाले. हे सम्राट अशोक झाला तो. त्याने जवळच्या कलिंगावर स्वारी केली. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिसा राज्यात येतो. सम्राट अशोकाने कलिंगावर विजय मिळवला. मग कलिंगावर जेव्हा मोठं युद्ध झालं आणि भरपूर लोक त्यात मारली गेली आणि त्याला आढळलं की एवढ्या लोकांचा आपण मृत्यू का केला असेल, छोट्याशा भ्रूप प्रदेशासाठी ज्यातून कायच साध्य होणार नाही असे त्याला आढळले विद्यार्थ्यांना. आणि त्याच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला. वायव्येस अफगाणिस्तान, उत्तरेस नेपाळ, दक्षिणेस कर्नाटक, आंध्र प्रदेश पर्यंत तसेच पूर्वेस बंगाल पासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते. खाली नकाशात दाखवलेले आहे सम्राट अशोकाचे साम्राज्य या ठिकाणी दाखवले. बघा किती मोठं साम्राज्य आहे. आताचा भारत पण त्या ठिकाणी लहान पडू शकतो. हे पाकिस्तान अफगाणिस्तान पण आपल्यातच होतं. कलिंगचे युद्ध, कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकने पुन्हा कधीही युद्ध नाही करायचा असा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा म्हणजे दुसऱ्याला न मारणे, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती त्याच्यात निर्माण झाली. म्हणजे त्याच्यात किती आमूलाग्र बदल झाला. आपण एखाद्यावर भांडलो की आम्ही कधी भांडण करायला असं होतंय आपल्याला, पण एवढ्या मोठ्या राजाला वाटलं की भांडणातून काय साध्य होणार नाही.
मग त्यांना सम्राट अशोकाचा जो संदेश आहे या ठिकाणी दिलाय तो लक्षात ठेवा, मात्या पित्यांची सेवा करणे चांगले आहे, ज्या विजयामुळे प्रेम भावना वाढते तोच खरा विजय, म्हणजे द्वेष भावना वाढवायची नाही तर प्रेम भावना वाढवायची, त्याच्या दृष्टीने हे सगळे गुण महत्वाचे होते. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरवले. मग दगड आणि स्तंभावर त्याने त्याचे संदेश लिहिले आणि पाक अफगाणिस्तानापासून पंजाब बंगाल या ठिकाणी त्याने आपले शिलालेख पाठवले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवानम पियो प्रियदशी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदशी म्हणजे देवाचा खूप प्रिय व्यक्ती असं त्याने केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले, त्याचा उल्लेख एका लेखात आहे. मग अशाच एका लेखात त्याचा हे कशा पद्धतीने कलिंगवर विजय मिळवला आणि त्याच्यात आमूलाग्र बदल झाला हा लिहिले गेलेले आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवागडे माकडे गेंडे यांची शिकार करू नये असं लिहिले, तसे जंगलात वनवे लावून जंगले जाळू नयेत असे निर्बंधही त्याने घातले. म्हणजे त्याला बघा सर्व प्राणी मात्र वनस्पतीवर त्याचे प्रेम होते. या ठिकाणी सम्राट अशोकाचे चित्र या ठिकाणी दाखवलेले आहे. गौतम बुद्धांवानी त्याने ध्यान धर्म स्वीकारायचे चित्र हे आहे. सम्राट अशोकाचे धर्म प्रसाराचे कार्य. आता अख्ख्या जगभर म्हणजे चीन सारख्या 3 देशात मोठ्या देशात बौद्ध धर्म जो आला त्याच्या मागे सम्राट अशोक आहे. परत आपल्या श्रीलंकेमध्ये जो बौद्ध धर्म आला त्यामागेही सम्राट अशोक आहे. अशोकने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याच्या आजोबांनी कुठला केला होता? जैन धर्माचा. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवली. तुम्हाला मगा सांगितलं मगध साम्राज्यात पहिली राजगृह येथे परिषद बोलवली होती, 3री पण या ठिकाणी सम्राट अशोकाच्या काळात धम्म परिषद झाली, बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवली. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा या श्रीलंकेस पाठवले. त्याने आपल्या मुलग्याला काही गादीवर बसून राज्य कर म्हटला नाही, तू जा शांततेने जग, धम्माची बौद्ध धर्माच्या शुद्ध धर्माचा तो प्रसार करा असं म्हणून त्यांना श्रीलंकेला पाठवलं. आग्नेय आशिया मध्य आशिया येथील देशांमध्ये त्यांनी धर्म प्रसारासाठी बौद्ध भिक्षू पाठवले. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. अशोकने कोणकोणती कामे केली? तर अशोकने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे याची सोय केली. रस्ते बांधली आणि रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला त्याने झाडे लावली जेणेकरून वाटसरूंना त्याला त्या ठिकाणी आसरा घेऊ शकेल. त्यासाठी विहिरी खोदल्या, धर्मशाळा बांधल्या. त्यानंतर तिची राजव्यवस्था कशी होती? एवढं मोठं राज्य एकट्या राजाने सांभाळणं खूप अवघड होतं, पण त्याने यशस्वीपणे सांभाळल्याचे कसं काय? मौर्यकालीन राजव्यवस्था. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्य कारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 भाग पाडलेले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. मग हे जे असं समजा मोठं राज्य आहे त्याचे 4 भाग त्या ठिकाणी पाडलेले होते. मग पूर्व भाग असेल त्या ठिकाणी तोशिला ओडिशामध्ये, पश्चिम भागात उज्जैनी मध्य प्रदेशामध्ये, दक्षिण भाग सुवर्णगिरी कर्नाटक, उत्तर भागात पाकिस्तान तक्षशिलामध्ये होतं. राज्य कारभाराला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद होती. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते. देखरेख करण्यासाठी शत्रूच्या हालचालीसाठी गुप्तहेर होते. म्हणजे किती सक्षम त्यांनी सर्व व्यवस्था लावून ठेवलेली होती तुम्ही पाहू शकता. मौर्यकालीन लोकजीवन. मग लोक त्या काळातले कसे जीवन जगत होते? समृद्ध होते, सोनं होतं, सर्व होतं. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्व होते. शेतीबरोबरच व्यापार व इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तिदंतांवरील कोरीव काम, कापड विणणे, रंगवणे, धातुकाम अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेले काळ्या भांडा रंगाची मातीची भांडी घडवली जात. नौका बांधणी म्हणजे समुद्रातही त्या काळात व्यापार होत होता, हे एक मोठ्या प्रमाणावर उद्योग होता. धातू कामामध्ये इतर धातूंवर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. म्हणजे लोखंडाचा वापर अशोकाच्या काळात सुरुवात झालेली होती. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत होते. लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत होते. म्हणजे लोकांसाठी सण समारंभ होते, नृत्य गायनाचे नाटक कार्यक्रम होते. कुस्तीचा खेळ हा खूप होत होता. रथांच्या शर्यतीही लोकप्रिय होता. सोंगाट्यांचा खेळ होता. बुद्धी बळ म्हणजे त्या काळात त्याला अष्टपद म्हटले जाते तेही आवडीने खेळले जात. या ठिकाणी भारताची राजमुद्रा दाखवलेली आहे. स्तंभ शीर्षेवर आहे दिल्ली येथे. मौर्यकालीन कला आणि साहित्यामध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेस उत्तेजन मिळाले. आता बघा या ठिकाणी भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे.
सारनाथ येथे मूळ स्तंभावर चार सिंह आहेत. त्याच्या मागे पण एक विद्यार्थ्यांना सिंह आहे पण पुढचीच बाजू आपल्याला दिसते. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेच्या खाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. त्या ठिकाणी बघू शकता हे चक्र आहे. या बाजूला दोन प्राणी आहेत, त्या बाजूलाही इथंही चक्र आहे, इथंही चक्र आहे, त्या बाजूच्या सिंहाच्या इथेही चक्र आहे आणि इथं प्राणी आहेत मध्ये. यापैकी एकच चक्र आपल्यास पूर्ण दिसते. चक्राच्या एका बाजूस अश्व व दुसऱ्या बाजूस वृषभ आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवरही अशा पद्धतीने हत्ती व सिंह हे दोन प्राणी आहेत. मग हेच चक्र आपण आपल्या राष्ट्रध्वजावर वापरलेले आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळाळत आहे. या स्तंभावरील चारही बाजू सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील तीनच आपल्याला दिसतात. भारतातील ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबार टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहे. म्हणजे त्याच्या काळात जे लेणी तयार केल्या बौद्धकालीन त्याही खूप प्रसिद्ध आहेत. बिहारमध्ये ते आहेत आणि भारतातील सर्वात प्राचीन लेणी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मात्र त्याचं साम्राज्याला उत्तरती कळायला आली. ते हळूहळू नष्ट होऊ लागले आणि वेगवेगळी राजे वेगवेगळ्या भागात उदयास येऊ लागले. म्हणजे पूर्वीसारखे जे एक संघ होते ते राज्य नष्ट होऊन वेगवेगळी राजे उदयास येऊ लागले. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतर राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील काळात पाहणार आहोत. मग मौर्य काळानंतर काय काय राजकीय उलथापालथ झाली, कोणकोणते राजे आले, त्यानंतर कोणते राजे आले, त्यानंतर ब्रिटिश कसे आले, हे आपण एक एक इयत्तेत जाऊन आता पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओला लाईक करण्यास, चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुन्हा भेटू.